आदिवासी बहुल असलेल्या कोरची तालुक्यात मुख्य उत्पादनाचे साधन हे भाताची शेती असून तालुक्यात कुठलेही मोठे उद्योगधंदे नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी हे तेंदूपान हंगाम व जांभूळ संकलन करून बाजारपेठेत विकतात। सध्या जांभळाचे हंगाम सुरू झाले असून तालुक्यातील बहुतेक गावात जांभळाचे व्यवसाय केले जाते। घरातील संपूर्ण सदस्य हे जांभूळ संकलनासाठी जंगलात जात असतात, ज्यामध्ये बहुतेक लोक हे झाडावर चढून आपला जीव मुठीत घालून तोडणी करतात। चौदार असलेल्या या जांभळाची मागणी चंद्रपूर, नागपूर तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश या राज्यात असते। औषधी गुणधर्म असलेल्या या जांभळाची प्रक्रिया करून कोरची येथे उद्योगधंदे सुरू करण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे। हे जांभूळ खूप मोठ्या प्रमाणात होत असतो आणि हे जांभूळ चवीला एवढी सुंदर आहे, गोड आहे, बाकी उडीसा पाखांजूरपेक्षा हे खूप सुंदर आहे आणि चवदार आहे। तर आपल्या या तालुक्यामध्ये जांभूळ भरपूर लागलेली आहे आणि दरवर्षी लागत असतो। तर या जांभळापासून आपल्या गरीब बांधवांना चांगला रोजगार मिळत असतो, 1,000 रुपये 1,200 रुपयेपर्यंत कॅरेट इथून विकला जात असतो यांच्याकडून, आणि हा माल नागपूर, चंद्रपूर, आंध्रा या ठिकाणी बाजारपेठेत विकला जात असतो। तर आमची अशी विनंती आहे की या आपल्या तालुक्यामध्ये एक चांगली अशी कंपनी खोलावी, या जांभळामध्ये चांगला औषधी गुणधर्म आहे, तर असे एक कारखाना तयार करायला पाहिजे अशी आमची विनंती आहे। दरवर्षीप्रमाणे जांभळाचे यावर्षी जून 25 ते 30 या तारखेपासून आम्ही जांभळाचा धंदा करत आहो आणि यावर्षी कमीत कमी 1,000 रुपये कॅरेट या दरमाने विक्री करण्यात आला आणि त्या महाराष्ट्रामध्ये नागपूर, महात्मा फुले मार्केट, चंद्रपूर अशा मोठ्या मोठ्या बाजारपेठेत आपला विक्री करण्यात आला आहे आणि या कोरची तालुक्यामध्ये सर्व लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे आणि कोरची तालुका हा जांभळापासून अग्रेसर म्हणून ओळखण्यात आला आहे। आदिवासी बहुल असलेला हा कोरची तालुका आणि कोरची तालुक्यातील मुख्य उत्पादनाचे साधन म्हणजे भाताची शेती। कोरची तालुक्यात कुठलाही मोठा उद्योगधंदा नसल्याकारणाने तेंदूपान तोडणे, जांभळांचा धंदा करणे असे जोडधंदे येथील आदिवासी बांधव आणि शेतकरी करीत असतात। सध्या जांभळाचा हंगाम सुरू झालेला आहे आणि कोरची तालुक्यातील जांभूळ हे चंद्रपूर, नागपूर, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश सारख्या विकले जातात। रोजगारांना चालना मिळण्यासाठी जांभूळ हे मुख्य उत्पादनापैकी एक बघितले जाते। आपले जीव मुठीत घालून अशा मोठमोठ्या झाडावर चढून हे लोक जांभूळ तोडून बाजारात विकत असतात। कोरची तालुक्यात जांभळाची उद्योग प्रक्रिया सुरू करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। सर्च टीव्हीसाठी आशिष अग्रवाल, कोरची।